शासनाने आंतर जिल्हा तसंच जिल्हांतर्गत मुवमेंट बद्दल नवीन नियमावली सादर केलेली आहे। त्याच्या अनुषंगाने कोल्हापूर पोलीस दलांनी आता दोन टप्प्यामध्ये नाकाबंदी आपण लावणार आहोत। आपले जिल्ह्याला लागून जेवढ्या बॉर्डरचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी 60 ठिकाणी आपण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, कोल्हापूरच्या लागून वरती असे सांगली या ठिकाणी आपण नाकाबंदीचे नवीन ठिकाण आहेत। त्यासोबतच जिल्हा अंतर्गत सुद्धा कोल्हापूर शहराच्या बाहेर आपण टोटल 9 ठिकाणी नाकाबंदी लावत आहोत आणि इचलकरंजीच्या इथे 7 ठिकाणी नाकाबंदी आपण लावत आहोत। फक्त 3 कारणांसाठी शासनाने परवानगी दिलेली आहे। एक, अत्यावश्यक सेवेंसाठी। नंबर 2, घरात कुठली कुणाचे जर मृत्यू झाला त्याच्या कार्यक्रमासाठी किंवा जर कुठल्या प्रकारची मेडिकल इमर्जन्सी घरामध्ये आली तर त्याच्यासाठी। या 3 कारणाशिवाय कुठल्याही प्रकारे नागरिकांना बाहेर आपल्या शहरातल्या बाहेर शहरातून बाहेर किंवा जिल्ह्यातून बाहेर किंवा जिल्ह्यात आतमध्ये येता येणार नाही। कुठल्याही प्रकारचे मालवाहतूक करणारी जी वाहनं आहेत त्यांनाही बंदीचे नियम लागू नाहीत। नाकाबंदीच्या ठिकाणी आम्ही खात्री करणार आहोत की ही या ठराविक कारणासाठी लोक बाहेर पडलेली आहेत। जर अशा ठिकाणी दिसून आलं की कुठल्याही कारणाशिवाय लोक बाहेर पडलेली आहेत तर शासनाने दिलेल्या नियमावलीप्रमाणे त्यांच्यावरती दंड होईल किंवा गरज पडल्यास गुन्हा सुद्धा दाखल होईल। अजून एक, जो मागच्या 7 दिवसांपासून जी कारवाई पोलिसांनी केलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 30,000 आपण मोटर वाहन कायद्याप्रमाणे केस करून 55 लाखाचा दंड हा आपण गोळा केलेला आहे। त्यातनं एक गोष्ट दिसून येत आहे की लोक कुठलेही छोटी कारण देऊन बाहेर पडण्याचं करत आहेत। त्यासाठी आज आपण आदेश दिलेले आहेत की अत्यावश्यक सेवा, भाजीपाला असेल, किराणा माल असेल, मेडिकल शॉप असेल, या ठिकाणी त्यांनी गेलं पाहिजे। काही ठिकाणी नागरिक हे 5-5, 10-10 किलोमीटर दूरवरून शहरामध्ये फिरताना दिसून येत आहेत। अशांवरती उद्यापासून वाहन जप्तीसोबतच गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आपण आदेश दिलेले आहेत। नागरिकांना माझं आवाहन आहे की आमचे सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी गेल्या 15-20 दिवसांपासून आणि पुढे सुद्धा आपल्या सर्वांसाठी 24 तास रस्त्यावरती आहेत। अतिशय संयमाने सर्वजण ड्युटी करत आहेत तर आपण त्यांना त्याच पद्धतीने मदत करावी आणि शासनाने जे दिलेले नियम आहेत त्याचं पालन करावं या पद्धतीने मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे।